आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांदणी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, पुढारी नाही, मतिमंद मुलांच्या हस्ते केलं ध्वजारोहण. ध्वजारोहण नेहमीच पुढारी, उद्योगपती किंवा एखाद्या देणगीदार यांच्या हस्ते ध्वजारोहण केलेलं पाहिलं आहे. मात्र नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग वसतिगृहात मतिमंद मुलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण नेहमी स्थानिक लोकप्रतिनिधी, एखादा उद्योगपती किंवा मोठ्या देणगीदार यांनी ध्वजारोहण केलेलं पाहिलं आहे. मात्र या सगळ्याला फाटा देत नांदणी येथील गणेश बेकरी येथे नोकरीला असलेला शीतल टारे या मतिमंद मुलाच्या हस्ते श्रावणबाळ विकलांग वसतिगृहामध्ये आजचा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आला. संस्थेचे संस्थापक सतीश जांगडे यांनी एक वेगळा आदर्श समाजाला दिला आहे. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. यावेळी कर्तव्यदक्ष युवा मंच इचलकरंजी यांच्याकडून वसतिगृहास मुलांना गादी, तेल डबा, लागणारे किराणा साहित्य आदींचं वाटप केलं. या उपक्रमास राजू मानगावे, शीतल दानोळे, महावीर कोथळे, रावसाहेब जांगडे, तातोबा कुरडे, राजू तहसीलदार, युवा मंचचे सदस्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी नांदणीहून संदीप इंगळे.